माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असता तरी चाललं असतं, मात्र 354 कलम माझ्या जिवारी लागलाय. सार्वजनिक स्तरावर अशा गोष्टी घडत असतील तर ते मला मान्य नाही. पोलिसांनी माझ्याविरुद्ध 72 तासात 2 खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही 354. मी ह्या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत. ही वाक्य आणि ट्विट आहेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण राजीनामा देणार असल्याचं जाहीर केले. यावरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं वक्तव्य केलं. ते नेमकं काय हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हर हर महादेव या चित्रपटामुळे हा वाद सुरू झाला होता, पण त्या वादाचा आणि या अटकेचा तसा फार लांबचा संबंध आहे. विवियाना चित्रपटाच्या मॉलमध्ये एका प्रेक्षकाला मारल्यामुळे आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि अटक करण्यात आली. रविवारी त्यांना जामिनावर सोडण्यात आलं. त्यानंतर मुंबईच्या मुंब्रा भागात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप रिदा रशीद यांनी केला होता. या प्रकरणीच आव्हाड यांच्यावर 354 कलमांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला. यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील घडल्या आणि त्यामुळेच दुःखी झालेल्या आव्हाडांनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. मात्र नियमानुसार पाहायला गेल्यास एखाद्या आमदाराला आपला राजीनामा द्यायचा असेल तर तो विधानसभा अध्यक्षांकडे द्यावा लागतो. त्यामुळे आव्हाडांच्या या राजीनाम्यावर विधानसभा अध्यक्षांनी आपलं मत मांडले. त्यावेळी ते म्हणाले, जितेंद्र आव्हाड गेली 15 ते 20 वर्ष विधिमंडळाचं काम करतात, त्यामुळे त्यांना याची कल्पना असेल की राजीनामा द्यायचा असेल तर तो विधिमंडळ अध्यक्षांना दिला जातो. त्यामुळे सध्या तरी कोणाचा राजीनामा माझ्याकडे आला नाही. तसेच राजीनामा स्वीकारण्यापूर्वी पडताळणी करावी लागते. राजीनामा देण्याची कार्यपद्धती, नियम असतात, या सर्वांचे पालन झाले आहे का हे पाहावे लागते. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर राजीनामा स्वीकारायचा की नाही हे ठरवलं जातं, अशी माहिती नार्वेकर यांनी दिली. नार्वेकरांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आव्हाडांनी त्यांचा राजीनामा अजून तरी विधानसभा अध्यक्षांकडे दिला नसल्याचं स्पष्ट झालंय. तसेच नियम माहीत असताना देखील आव्हाड नुसता राजीनामा देण्याची नौटंकी करत असल्याची टीका देखील केली जात आहे. मात्र आव्हाडांच्या या प्रकरणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले हे नक्की.